नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भुजबळ तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून धनराज महाले यांनी आघाडीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कुठल्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने या दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई, शेतकऱ्यांची हालाकीची परिस्थिती, सीमेवरील तणाव आणि सर्वसामान्यांना भेडसवणारी महागाई यासह इतर समस्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीतर्फे कुठल्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन न करता नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी समीर भुजबळ तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी धनराज महाले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. समीर भुजबळ यांचा अर्ज दाखल करताना उपस्थित असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी माणिकराव कोकाटे यांची चौकशी कारवाईचा निषेध केलाय. माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की जे चाललेलं आहे हा एक नमुना आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला आहे. देशभरसुद्धा हा बी जे पी पक्ष जो आहे साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी वापरून विरोधी पक्ष त्यांच्या विरोधी जे जे उभे राहतील त्यांच्यावर दडपण आणण्याचं काम सुरू आहे. माणिकराव कोकांटेवर 2014 काहीतरी त्यांची चौकशी काहीतरी चालू होती, त्याच्यानंतर 5 वर्ष कोणीही त्याला हात लावला नाही आणि ते निवडणुकीला उभे राहत आहेत असं म्हटल्याबरोबर त्यांच्यावर अशा प्रकारचे जे आहे चौकशी सुरू करून त्यांना त्या चौकशीतमध्ये गुंतवणे हे जे आहे लोकशाहीला धरून होत नाही. मी त्याचा निषेध करतो. ते माणिकराव कोकाटे असतील, ते आणखीन कुणी असतील, निवडणूक जी आहे ही व्यवस्थित स्वच्छपणे पार पडली पाहिजे. तुम्हाला थांबता येईल ना, निवडणुकीनंतर काय करायचं तुम्ही करा ना, पण निवडणुकीला आमच्या विरुद्ध तुम्ही उभे राहता आणि ऐकत नाही म्हणून जे प्रेशर टॅक्टिकच्या सुरू झालेल्या आहेत त्याचा सगळ्या ज्या आहे लोकशाहीवादी शक्तीने निषेध केला पाहिजे. धनराज महाले व समीर भुजबळ यांनी शहीद गोसावी यांच्या पत्नी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची विधवा पत्नी व तसेच आदिवासी खेड्यातील क्रीडा खेळाडू अशा घटकांच्या समवेत यांनी अर्ज असे की दुष्काळाची परिस्थिती, पाणी, चारा ह्या संदर्भामध्ये जी काय महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा आपल्या नाशिकमध्ये सुद्धा त्याच्याबद्दलची वणवण सुरू आहे आणि त्याच पद्धतीने जे शेतकऱ्यांच्या संदर्भामधले प्रश्न आहेत, युवकांच्या संदर्भामधले प्रश्न आहेत, जे आपले जवान जे आहेत ह्या देशाच्या आपल्या बॉर्डरवर लढत आहेत त्यांच्या संदर्भामधील जे काही प्रश्न आहेत असे संवेदनशील प्रश्न हाती असताना ह्या पद्धतीचा गाजावाजा न करता साध्या व त्यांच्याबद्दल जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व मित्रपक्ष या सर्वांना जे आहे त्यांच्याबद्दलची सहानुभूती, त्यांचे प्रश्न सोडवण्याच्याबद्दलची आत्मीयता हे लक्षात घेऊन जे आहे आम्ही ह्या पद्धतीने जो फॉर्म भरलेला आहे. कोण होतं बरोबर आज माझ्याबरोबर जे फॉर्म भरताना जे आहेत आपले शहीद जवान आहेत सिन्नरजी गोसावी म्हणून त्यांची पत्नी होती, नंतर आपले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची एक पत्नी आहे धनगर त्याही आमच्याबरोबर होत्या, नंतर एक आमचे आदिवासी भगिनी जी स्पोर्ट्समध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल आहे आणि त्या आदिवासी भगिनींना पण आम्हाला सपोर्ट करायचं आणि आदिवासी भागामध्ये सुद्धा जनतेला सपोर्ट करायचं म्हणून आदिवासी भगिनी आहे. त्याचबरोबर आपले जे आहे दलित बांधव जे आहे जे दलित आणि इतरही बांधव जे आहे जे बेरोजगारीच्यामुळे जे आहे अतिशय वणवण भटकत आहेत आणि त्यांना रोजगार मिळत नाही अशी आमची एक भगिनी आहिरे ताई जे आहेत त्या सुद्धा आमच्याबरोबर आहेत. समीर भुजबळ यांचा विजय काळ्या दगडावरची रेग आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. आज नाशिक इथं नाशिक लोकसभा मतदारसंघात समीर भुजबळ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात धनराज महाले या दोघांचा अर्ज अतिशय साध्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि काँग्रेस आणि सर्व मित्रपक्षांच्या वतीनं आम्ही दाखल केला. आज यातला सगळ्यात महत्त्वाचा स्वरूप अर्ज भरण्याचं असं होतं की शहीद जवानांची विधवा पत्नी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची विधवा पत्नी, त्याचबरोबर आदिवासी विभागातील उत्तम खेळाडू आणि त्याचबरोबर बेरोजगार युवक
अशी वेगवेगळी समाजातल्या जे आज महत्त्वाचे आणि जटिल समस्या असणारे जे घटक आहेत त्यांना त्यांच्या प्रतिनिधींना घेऊन आज हे दोन्ही अर्ज भरण्यात आले. महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं चित्र आहे, पण मला खात्री आहे की नाशिक शहर जिल्ह्यामध्ये आमचे हे दोन्ही उमेदवार अतिशय भरघोस मतांनी विजयी होतील. आज गेले काही महिने सतत समीर भुजबळ हे अगदी बूथपर्यंत जाऊन अतिशय हिरिरीनं पक्षाचं आणि आघाडीचं काम करतायत आणि प्रत्येक बूथपर्यंत ते पोहोचलेले असल्यामुळं प्रभावीपणानं मला महाराष्ट्रात बूथपर्यंत अतिशय उत्तम यंत्रणा राबवणारे उमेदवार म्हणून समीर भुजबळ यांचं नाव घ्यावं लागतंय. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.